नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। दिमाखात कमरेला पदर आणि कासरोटा खेचून विहिरीत उडी मारणारी सैराटच्या आरतीची आठवण करून देणारी आजी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील राजोबावाडी गावची आहे। तब्बल 80 वर्षे तिचं वय असून लक्ष्मीबाई रामू जानकर असे या आजीचे नाव आहे। या आजीला वयाच्या 80व्या वर्षी पोहायला शिकायची इच्छा झाली आणि आजी चक्क पोहायला शिकण्यासाठी विहिरीत उतरली। असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिकायला वय लागत नाही पण इच्छाशक्ती लागते। 80व्या वर्षी पोहायला शिकलेल्या आजीने हेच सिद्ध करून दाखवलं आहे। वयाच्या 80व्या वर्षीही आजी कासोटा खोचून आणि कमरेला भोपळा बांधून विहिरीत उतरली आणि बघता बघता पोहायलाही शिकली। सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आजीचा शोध लागला आणि एक प्रेरणादायी कहाणी समोर आली। मी कुठल्या माणसाला ऐकत नाही, पवत्या कुठनं एवढ्या हनुमान अजून हंती खरं पैसा जिसमावळा आहे।